विद्यार्थी मित्रांनो, मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपली ही आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS गणित विषयाची ही पहिली तासिका आहे. तर आज आपण या तासिकेमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या या सर्व संख्यांचा आपण आज अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना परत एक वेळेस नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ सकाळ. आज आपली ही आठवी स्कॉलरशिप आणि आठवी NMMS या वर्षातली पहिली तासिका आहे. विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS तसेच सहावीचे तीन चार विषय गणित, इंग्रजी, विज्ञान, मराठी या चार विषयांचा आम्ही मोफत आणि मोफत मार्गदर्शन करतो. तर तुमचे मित्र असतील, तुमच्या वर्गातील मित्र, शाळेतील किंवा आजूबाजूच्या घराशेजारील किंवा पाहुण्यातील कुणी जर पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS आणि सहावी या वर्गात असतील तर त्यांना जरूर आमची ही लिंक त्यांच्यापर्यंत पोहोचवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या घटकाकडे वळूया. चला, पहिला तासिका आहे आपली ही. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपण नैसर्गिक संख्या हा आपली घटक आहे. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या. तर आपण यामध्ये आज परिमेय नैसर्गिक संख्या, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, नॅचरल नंबर, नॅचरल नंबर. तर मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅचरल नंबर 1, 2, 3, 4 टिंबटिंब असं कुठंपर्यंत ते सांगता येणार नाही आपल्याला. या संख्यांना नैसर्गिक, या संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात. संख्या असे म्हणतात. तर चला आपल्याला हे पाहायचं आहे अगोदर. तर विद्यार्थी मित्रांनो, या संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे पहिली नैसर्गिक संख्या आहे 1. तर मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय पाहिलं? नैसर्गिक संख्यांना आपण मोज संख्या ही म्हणतो. काय म्हणतो? मोज संख्या, मोज संख्या, काउंटिंग नंबर, COUNTING, काउंटिंग नंबर असे सुद्धा आपण याला म्हणतो. मोज संख्या म्हणजे ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात. ह्या संख्या वस्तू मोजण्यासाठी वापरतात, वस्तू मोजण्यासाठी वापरतात, म्हणून या म्हणून यांना मोज संख्या असेही म्हणतात, मोज संख्या असेही म्हणतात. म्हणजे नैसर्गिक संख्यांना मोज संख्या असेही म्हणतात. आलं लक्षात? विश्व तिथले 2 सेकंदची वही आहे माझ्या खुर्चीवर, कुठं आहे बरोबर येईल त्याच्यावर वरी आठवी म्हणून लिहिले बघ. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला नैसर्गिक संख्याला मोज संख्या असेही म्हणतात. मग आपल्याला
सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या, सर्वात लहान नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येईल कोणती आहे? एक, एक आहे. पण सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. अनंत संख्या आहे सर्वात लहान, सॉरी, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या, संख्या आपल्याला सांगता येणार नाही. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येणार नाही. आलं लक्षात? अनंत असंख्य अमाप सांगता येणार नाही. चला, युक्ता, मनीषा जाधव, मंदा, गोपाल जाधव, खंडागळे, संगेवार, चला पहा विद्यार्थी मित्रांनो. मग नैसर्गिक संख्या म्हणजे आपण काय पाहिलं? नैसर्गिक संख्येला मोठ संख्या असेही म्हणतात, हेही पाहिलं. त्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. त्यानंतर आपण नैसर्गिक संख्येचा आणखी एक गुणधर्म पाहू. नैसर्गिक संख्येचा आणखी एक गुण काय आहे? तर या सर्व सर्व नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या कशा येतात? धन आहेत. का आहेत? धन आहेत. नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या हे काय आहेत? धन आहेत. मग आपल्याला नैसर्गिक संख्या म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतात? नॅचरल नंबर. मग नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या एन या एन कॅपिटल एन या अक्षराने दर्शवितात, म्हणजे दाखवली जाते. चला, आलं लक्षात? आपल्याला नैसर्गिक संख्या एन या अक्षराने दर्शवितात. मग आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्याला इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर म्हणतात. नैसर्गिक संख्यांचा संच हा एन या अक्षराने दर्शवतात. नैसर्गिक संख्यालाच आपण मोठ संख्या असेही म्हणतो. ज्या वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर करता येतो त्या संख्यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्यानंतर नैसर्गिक संख्येचा दुसरा गुणधर्म पाहिला. नैसर्गिक संख्या, सर्व नैसर्गिक संख्या या धन असतात. त्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला तुम्हाला एक लक्षात आलं का? नैसर्गिक संख्या या मोज संख्या आहेत. म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये किंवा मोज संख्या म्हणजे मोजताना शून्य आपण कोणत्या आपण वस्तू मोजताना शून्यचा वापर करतो का? नाही. म्हणजे एक समजा पाच वस्तू आहेत, शून्य, एक, दोन, तीन, चार, पाच असं आपण म्हणतो का? नाही. तर मग शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या नाही. शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. आलं लक्षात? शून्य ही नैसर्गिक संख्या नाही. मग
आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्या काय कोणत्या आहेत, नैसर्गिक संख्येला कोणत्या अक्षराने दर्शवतात, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती, सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती, तसेच शून्य ही नैसर्गिक संख्या नाही, नैसर्गिक संख्या या सर्व का आहेत, धन आहेत, हे आपण नैसर्गिक संख्येचे आपण गुणधर्म पाहिले. मग आपण काय करू, आता एक नैसर्गिक संख्येचं उदाहरण पाहू, त्यानंतर नैसर्गिक संख्येचा आणखी एक दुसरा आपण गुणधर्म पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमी धन असते. काय असते? नैसर्गिक संख्यांची बेरीज ही नेहमीच धन असते. तर दुसरा एक आपला गुणधर्म आहे नैसर्गिक संख्यांचा, नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी धन असते. नैसर्गिक संख्यांची बेरीज नेहमी ही काय असते? धन असते. म्हणजे त्यांची जर बेरीज केली तर काय असते? धन असते. आलं लक्षात? सर्व नैसर्गिक संख्या हे धन आहेत, म्हणून त्यांची जर बेरीज केली तर ती काय येते? धनच येते. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे नैसर्गिक संख्यांची बेरीज तुमच्या लक्षात आलं, नैसर्गिक संख्या या सर्व नैसर्गिक संख्या धन असतात, त्यांची बेरीज केली तर धनच येते. त्यानंतर आपण पुढची संख्या घेऊ. पुढची संख्या काय आहे? पुढची संख्या आहे पूर्ण संख्या. आपली नैसर्गिक संख्येचे गुणधर्म, नैसर्गिक संख्या कोणत्या हे पाहिलं, त्यानंतर पूर्ण संख्या. आता पूर्ण संख्या म्हणजे काय? पूर्ण संख्या कशाला म्हणतात? पहा, पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्य या संख्येचा समावेश, शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्येमध्ये शून्य होतं का? नाही. मग आता इथं काय म्हणतोय? शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्यांच्या समूहात करून, नैसर्गिक संख्यांच्या समूहात करून मिळणाऱ्या शून्य एक कॉमा दोन कॉमा तीन कॉमा चार कॉमा अनंतापर्यंत या संख्यांच्या समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात. पूर्ण संख्या असे म्हणतात. आलं लक्षात? नैसर्गिक संख्या म्हणजे काय पाहिलं आपण, तर एक दोन तीन चार पाच सहा सहा अनंतापर्यंत या काय आहेत? नैसर्गिक संख्या आहेत. नैसर्गिक संख्यालाच आपण मोठ संख्या सुद्धा म्हणतो. त्यानंतर सर्वात लहान नैसर्गिक संख्या एक आहे, म्हणजे एक लक्षात आला का? नैसर्गिक संख्या या एक पासून सुरुवात झाली आहे. आणि मग पूर्ण संख्या काय म्हणतंय? शून्य या संख्येचा समावेश नैसर्गिक संख्येच्या समूहात करायचा आणि मिळणाऱ्या शून्य कॉमा एक कॉमा
2, 3, 4 टिंबटिंब अनंतापर्यंत या संख्यांच्या समूहास पूर्ण संख्या असे म्हणतात. काय म्हणतात? पूर्ण संख्या असे म्हणतात. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ पूर्ण संख्या कोणत्या? 0, 1, 2, 3, 4, 5 टिंबटिंब सांगता येत नाही. एक लक्षात आलं का? आपण नैसर्गिक संख्येच्या सुरुवात 1, 2, 3 पासून केली आणि पूर्ण संख्येची सुरुवात 0, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे 0 पासून सुरुवात झाली आहे. मग आपल्याला या ठिकाणी या पूर्ण संख्येचा एक गुणधर्म लक्षात येईल. कोणता? सर्वात लहान पूर्ण संख्या. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? बरोबर 0. कोणती आहे सर्वात लहान संख्या? कोणती आहे? 0. आलं लक्षात? सर्वात लहान नैसर्गिक संख्या 0 आहे. आता सर्वात मोठी संख्या, आपल्याला सर्वात मोठी संख्या, सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे हो? सांगता येत नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. आलं लक्षात? सर्वात मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात आलं का आपल्याला? सर्वप्रथम नैसर्गिक संख्याची सुरुवात 1, 2, 3 पासून होते. त्यानंतर पूर्ण संख्येची सुरुवात ही 0 पासून होते. म्हणजे नैसर्गिक संख्येच्या संचामध्ये जर आपण 0 जर वाढवला तर काय, कोणत्या संख्या तयार होतात? पूर्ण संख्या तयार होतात. म्हणजे नैसर्गिक संख्यामध्ये आणि पूर्ण संख्यामध्ये फरक काय आहे हो? नैसर्गिक संख्येपेक्षा पूर्ण संख्येमध्ये जर एखादा 1 0 वाढला, म्हणजे सुरुवात 0 पासून जर केली, तर त्या पूर्ण संख्या होतात किंवा त्याला पूर्ण संख्या असे म्हणतात. नैसर्गिक पूर्ण संख्या पूर्णसंख्याला आपण काय म्हणतो? होल नंबर, WHOLE होल नंबर, NUMBER होल नंबर. म्हणजे पूर्ण संख्या W या अक्षराने दर्शवितात. W या अक्षराने दर्शवितात. दर्शवितात म्हणजे दाखवतात. म्हणजे W बरोबर 0, 1, 2, 3 असं जर असेल तर ते काय? पूर्ण संख्यांचा संच झाला. आणि नैसर्गिक संख्या N या अक्षराने दाखवतात. N चा संच, N इज इक्वल टू महिरूपी कंसामध्ये 1, 2, 3, 4, 5 असं जर आले असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कि त्या होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या आहेत. त्या काय आहेत? पूर्ण संख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पूर्ण संख्या W अक्षराने दर्शवतात. पूर्ण संख्या लहान पूर्ण संख्या 0 आहे. मोठी पूर्ण संख्या आपल्याला सांगता येत नाही हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि पूर्ण संख्या या म्हणजे नैसर्गिक संख्येपेक्षा आपण जर पूर्ण संख्या सांगायची असेल तर नैसर्गिक संख्या माहीत असतील तर त्यामध्ये जर आपण 1 0 जर वाढवला तर त्या काय झाल्या? पूर्ण संख्या होतात. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला पुढची संख्या पाहिजे आहे, पूर्णांक संख्या. कोणती संख्या पाहिजे आपल्याला? पूर्णांक संख्या. चला
आपण या अगोदर संख्या पाहू, त्यावरील नंतर म्हणजे पूर्ण संख्या पाहू, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, वास्तव संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, त्यानंतर आपण मग त्यावरील परीक्षेमध्ये येणारी कशी उदाहरणं किंवा परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जातात हे आपण पाहू त्यानंतर. त्यानंतर पूर्णांक संख्या, तिसरी जी संख्या आहे ती कोणती आहे? पूर्णांक संख्या. तिसरी संख्या कोणती आहे? पूर्णांक संख्या. या पूर्णांक संख्येला इंटीजर्स असेही म्हणतात. पूर्णांक संख्येला इंटीजर्स असेही म्हणतात. पूर्णांक संख्येला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? इंटीजर्स असे म्हणतात. मग आपण नैसर्गिक संख्येची सुरुवात एक पासून झालेली पाहिली, पूर्ण संख्येची सुरुवात शून्य पासून झालेली पाहिली, मग आता पूर्णांक संख्या कशाला म्हणायचं? तर पूर्णांक संख्या म्हणजे धन संख्या ऋण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्या कोणाला म्हणायचं? धन संख्या, ऋण संख्या व शून्य या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. मग आता आपण पूर्ण आणखी एक त्याची व्याख्या पाहू, कोणती आहे? की पूर्णांक संख्यांची व्याख्या, ऋण 3, ऋण 2 ऋण 1, 0, 1, 2 म्हणजे हे इकडं टिंब टिंब ऋण 3, ऋण 2, 3 पुढं असं आणखी टिंब टिंब अनंतापर्यंत म्हणजे सांगता येत नाही. या समूहातील संख्यांना पूर्णांक संख्या म्हणतात. काय म्हणतात? पूर्णांक संख्या असे म्हणतात. पूर्णांक संख्या असे म्हणतात. या समूहातील संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला पूर्णांक संख्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात आपण पाहिलं, इंटीजर्स म्हणतात. मग आता इंग्रजीमध्ये इंटीजर्स जर म्हणत असतील तर पूर्णांक संख्या या पूर्णांक संख्या आय या अक्षराने दर्शवितात. आय या अक्षराने दर्शवितात. पूर्णांक संख्या या आय या अक्षराने दर्शवितात. आलं लक्षात? त्यानंतर दुसरा मुद्दा आहे, आपण लहान नैसर्गिक संख्या सांगितली, मोठी नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. त्याचप्रमाणे पूर्णांक संख्येतली सर्वात लहान पूर्णांक संख्या पूर्ण संख्या सांगितली. मग आता पूर्णांक संख्येतील सर्वात लहान, चला लक्ष समोर द्या, मी याची फोटो टाकेन तुम्हाला, फोटो कॉपी टाकेन याची. लक्ष समोर द्या, समजून घ्या, कारण की आपल्याला हा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या,
परिमय संख्या, अपरिमय संख्या, वास्तव संख्या या सर्व संख्या समजल्या तरच आपल्याला पुढे सोपं जाणार आहे. स्कॉलरशिप असेल किंवा NMMS असेल, आपल्याला पुढे या सर्व संख्या ज्ञान, हे जी एवढ्या संख्या आहेत, पूर्ण, पूर्णांक, नैसर्गिक, परिमेय, अपरिमेय, वास्तव, या सर्व संख्या आपल्याला समजल्याच्यानंतरच आपल्याला गणित समजायला सोपं जातं. आणि या तुमचा या कुठवरही शिकत गेला तरी संख्या ज्ञान हेच आहे, बदल काहीच नाही. चला पहा, पूर्णांक संख्या आय या अक्षराने दर्शवल्या जातात. मग आपल्याला यातली सर्वात लहान संख्या कोणती आहे? पूर्णांक संख्या सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही किंवा अनंत आहे सांगता येत नाही. आपल्याला सर्वात लहान हा जर पूर्णांक संख्याचा जर संच पाहिला तर काय आहे? टिंब टिंब टिंब, म्हणजे इकडे आणखी कितीतरी संख्या आहेत, परत त्याच्यानंतर वजा तीन, वजा दोन, वजा एक, शून्य, एक, दोन, तीन, पुढे आणखी हे, म्हणजे सर्वात लहान संख्या ही सांगता येणार नाही आणि सर्वात मोठी संख्या ही सांगता येणार नाही. सर्वात लहान, सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही किंवा सांगता येत नाही. आलं लक्षात? हा पूर्णांक संख्येचा गुणधर्म आहे. मग तुमच्या एक लक्षात आलं का की पूर्णांक संख्येमध्ये धन संख्या आणि ऋण संख्या दोन्हीही संख्या आहे, दोन्हीही संख्या आहे. तर या ठिकाणी आपण ही शून्य, तुम्हाला संख्या रेषा माहिती असेल, ही संख्या रेषा आहे, याचा मध्यवर्ती काय आहे? शून्य आहे. आणि शून्यच्या उजवीकडे एक दोन तीन, एक दोन तीन चार पाच सहा सात, म्हणजे संख्या एक काय होतात? शून्यच्या उजवीकडे मोठ्या होत जातात. आणि शून्यच्या डावीकडे ऋण एक, ऋण दोन, ऋण तीन, ऋण चार, या अशा आपल्याला अनंतापर्यंत, म्हणजे शून्यच्या डावीकडे संख्या लहान लहान होत जातात आणि शून्यच्या उजवीकडे संख्या मोठ्या मोठ्या होत जातात. तर डावीकडे लहान होत जातात, उजवीकडे मोठ्या होत जातात, हे लक्षात आलं का? मग त्यानंतर आपल्या एक लक्षात येईल की आपल्याला सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही, पण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगता येईल. सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या, ऋण पूर्णांक संख्या आपल्याला सांगता येईल. कोणती असेल? सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या म्हणजे वजा एक. डावीकडे काय होतं? लहान लहान होत जातात. वजा एक पेक्षा वजा दोन लहान आहे, वजा तीन लहान आहे, वजा चार लहान आहे. आणि उजवीकडे मोठ्या मोठ्या होत जातात. एक पेक्षा मोठं दोन आहे, दोन पेक्षा मोठं तीन आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक लक्षात आलं का, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती आहे? वजा एक आहे किंवा ऋण एक आहे. कोणती आहे? ऋण एक आहे. आलं लक्षात? त्यानंतर आपल्याला सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगता येते. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगता येते. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगता येते. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या बरोबर कोणती आहे?
उजवीकडे वाढत चालले, सर्वात लहान कोणती आहे? ही एक आहे. सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती आहे? तर एक आहे. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वात लहान किंवा सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येणार नाही, पण सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या सांगता येईल, सर्वात लहान धन पूर्णांक संख्या सांगता येईल. आता तुम्ही म्हणताल हे एक दोन तीन चार उजवीकडे ही एक ही सर्वात लहान धन संख्या आहे, धन पूर्णांक संख्या आहे. ऋण एक, ऋण दोन, ऋण तीन, ऋण चार, हे ऋण ही सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या आहे. मग शून्यचं काय? मग शून्य राहिला की दोघांच्या मध्ये शून्य राहिला, वजा एक, म्हणजे ऋण एक आणि धन एक दोघांच्या मध्ये काय आहे? शून्य आहे. मग या शून्यचं काय? तर शून्य हा धन पूर्णांकही नसतो आणि ऋण पूर्णांकही नसतो. शून्य ही पूर्णांक संख्या आहे, पण शून्य हा धन पूर्णांक संख्या ही नसतो. व ऋण पूर्णांक संख्या ही नसतो. आलं लक्षात? शून्य हा धन पूर्णांक संख्या ही नाही आणि ऋण पूर्णांक संख्या ही नाही. त्यानंतर पूर्णांक संख्येचा आपला आपण दुसरा गुणधर्म पाहू आणखी एक. पूर्णांक संख्येचा हा आपण शेवटचा गुणधर्म पाहू पूर्णांक संख्येमधला. का आहे पूर्णांक संख्येमधला गुणधर्म? कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजा बाकी, कोणत्याही पूर्णांक संख्येची संख्येची बेरीज किंवा वजा बाकी किंवा गुणाकार पूर्णांक संख्याच असते. पूर्णांक संख्याच असते. कोणत्याही पूर्णांक संख्येची बेरीज वजा बाकी गुणाकार पूर्णांक संख्याच असते. आलं लक्षात? जर तुम्ही कोणत्याही पूर्णांक संख्येचा गुणाकार वजा बाकी बेरीज केला तर ती काय ते पूर्णांकची. थोडं एक मिनिट, नेटवर्क थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे. एक तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आला असेल की नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या ह्या आपण तीन प्रकारच्या संख्या पाहिलेल्या आहेत, त्यांचे गुणधर्म पाहिलेले आहेत. सर्वात लहान नैसर्गिक संख्या असेल किंवा नैसर्गिक संख्याचा संच कोणत्या अक्षराने दाखवतात, पूर्ण संख्या असेल किंवा पूर्णांक संख्या असेल, त्याची वेगवेगळी जी गुणधर्म आहेत ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझी विनंती आहे, तुम्ही या चॅनलला सर्वजण नवीन आहात, लाईक करायला अजिबात विसरू नका. नवीन असल्यामुळे सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे काय होईल की यानंतर लाईव्ह क्लास असेल किंवा व्हिडिओ असेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सबस्क्राईब करा, लाईक करा व आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या वर्गातील, शाळेतील, पाहुण्यातील, शेजारी, पाचवी नवोदय, पाचवी स्कॉलरशिप, आठवी स्कॉलरशिप, आठवी NMMS आणि सहावीचे मराठी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान या चार विषयाचे आम्ही मोफत लाईव्ह क्लासेस घेतो. तर विद्यार्थी मित्रांनो, या लाईव्ह मोफत क्लासचा तुमच्या मित्रांना पण फायदा करून द्या. त्यासाठी ही जी आपली लिंक आहे किंवा पोस्ट आहे
ती त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा. तर चला परत एक वेळेस उद्या चला भेटू आपण 6:20 वाजता उद्या भेटू आपण 6:20 वाजता 6:20 ला भेटू. त्यानंतर आपण सर्वांच्या सोयीनुसार कसं सुरुवातीला हे होईल त्याच्यानंतर आपण सर्वांच्या सोयीनुसार वेळेमध्ये थोडंसं मागं पुढं बदल करू. चला आता तर आपली सुरुवात आहे. उद्या चला आपण परिमेय संख्या अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या पाहू. त्यानंतर त्यावरील काही आपण उदाहरणं पाहू किंवा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने विचारले जातात त्यावरील प्रश्न हे पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया. चला काय म्हणतात सर याचे फोटो पाठवा. चला नक्की जरूर मी तिन्ही म्हणजे आपले NMMS चे ग्रुप आणि 28 स्कॉलरशिपच्या या सर्व ग्रुपवर याचे फोटो पाठवेन. तर विद्यार्थी मित्रांनो लाईक केलं नसेल लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह क्लासचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला या ठिकाणी थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, सी यू टुमारो, बाय.